पुंडलिक नगर येथे संगीत तुलसी रामायण कथा सोहळा आणि कीर्तन महोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. शहरातील पुंडलिक नगर मधील गल्ली नंबर 10 मध्ये गोकुळ अष्टमी आणि श्री संत भोजलिंग काका यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य संगीत तुलसी रामायण कथा सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचे काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने मंगळवारी दुपारी सांगता करण्यात आली. पुंडलिक नगर, गजानन नगर, हनुमान नगर परिसरामध्ये संत श्रेष्ठ श्री भोजलिंग काका यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 3 सप्टेंबरला असणाऱ्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या ह्या ठिकाणी रामकथा सप्ताहाचं आयोजन आपण ह्या ठिकाणी केलं होतं. ह्या आयोजनामध्ये दर दिवशी दुपारी 2 ते 5 रामकथा आणि रात्री 8 ते 10 हरिकीर्तन ह्या ठिकाणी रोज संपन्न झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल झालेली त्यांच्या पुण्यतिथी तसेच गोपालाष्टमी तसेच भगवान बाबा जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. आणि आज त्या अनुषंगाने काल्याचे कीर्तन दुपारी सकाळी 10 ते 12 ह्यावेळेस झाले. आणि आज ह्या ठिकाणी परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महाप्रसादाचा मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रमाचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ह्या परिसरातील भाजपचे माननीय आमदार अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजबंधू तसेच समाज आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या सहकार्यातून पार पडलेल्या ह्या सप्ताहात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणून इथं सहभाग मिळाला. ह्या संतांच्या वारसा जपणं हे परमकर्तव्य आपलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, सोपान, ज्ञानदेव यांचा सांभाळ करणारे संतश्रेष्ठ भुजलिंग काका यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा सोहळा पार पडला. यावेळी काल्याचे कीर्तनकार कैलास महाराज पंडित यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर दही हंडी फोडून काल्याच्या कीर्तनाची समाप्ती करून महाप्रसाद वाटण्यास सुरुवात करण्यात आली. या काल्याच्या कीर्तनाला शहरातील महिला, पुरुष आणि भजनी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.